वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं अंबरनाथमध्ये मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी हे शिबिर आयोजित केलं होतं वडवली परिसरातील रोटरी सभागृहात हे शिबिर पार पडलं या शिबिरात दोन हजारपेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली अंबरनाथमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीनं महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिराला अंबरनाथकरांनी चांगला प्रतिसाद दिला या शिबिरात नागरिकांची नेत्र तपासणी हाडांचे विकार ई सी जी स्त्रीरोग तपासणी कान नाक घसा रक्तगट तपासणी रक्तदाब तपासणी तसंच जनरल आरोग्य तपासणी करण्यात आली तसंच या शिबिरात गंभीर आजाराचं निदान झाल्यास अँजिओप्लास्टी एंजिओग्राफी कर्करोग मेमोग्राफी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच डॉक्टर शिंदे साहेब यांचा देखील दोन चार फेब्रुवारीला वाढदिवस असतो या दोघांच्या संयुक्त वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभर आरोग्याचा महायज्ञ सुरू आहे आणि याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अंबरनाथचे लोकप्रिय आमदार आदरणीय बालाजी साहेब यांनी अत्यंत कौतुकास्पद आरोग्य शिबिराचा उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे संपूर्ण या आरोग्य शिबिरामध्ये हजारो नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी पार पडली आहे मोफत या ठिकाणी नेत्र तपासणी झाली आहे सोबतच मोफत चष्मेवाटप झालेलं आहे आणि ज्यांना होऊन मोतीबिंदू शस्त्रक्रिया आवश्यकता आहे त्यांच्या शस्त्रक्रिया देखील या मोफत पार पाडून दिल्या जाणार आहेत यावेळी आमदार डॉक्टर बालाजी केनीकर माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे माजी नगरसेवक सुभाष साळुंखे सुवर्णा साळुंखे शैलेश भोईर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते ए बी सी न्यूज अंबरनाथ